कोण आहे मुलगा? निशी, नंतर सांगते बोलले ना. ए नाही हा, नंतर नाही, हे सांग ना मला आता प्लीज. निशी अगं, तू एवढी का घाई आहे? तुला थोडा पेशन्स ठेव ना. आधी तुझ्या पण फ्रेंड्सला भेटूया. आणि ती छाया कुठे गेली? ती इथेच येणार होती ना. हे बघ, मी काय म्हणते, आपण मैत्रिणीला पण भेटूयात आणि छाया पण येईल इथे. पण तू सांग ना प्लीज. निशी नाही, नंतर. एक मिनिट, तू प्रेमात पडलीस का? ओवी काय कोणलाच दिस तू? तू सांग आता मला कोण आहे. नाही नंतर. बरं सांग, तुझा मित्र आहे? मग ओवी हे बघ, तू ना प्लीज असं वेळ वाया नको घालू, मला तू सांग पटकन. इथे ना कोणीच नाही, त्यामुळे कोणी ऐकणार पण नाहीये. तू मला सांग. हा बरं, मला सांग, मी त्याला ओळखते. कोण आती मुलगी? आम्ही ओळखतो काय ती का? हा आपल्यातलीच आहे का? आपल्यातली म्हणजे नात्यातली असा कि भाऊकीतली? घरातली हा? लाली स्पष्ट काय ता बोला. मी श्रीनू साठी जी मुलगी पसंत केलेली हा ना, ती आपली चारू. हा चारू. माका तर चारू सोन म्हणून पसंत हा. हा काय झालं? कोणीच का नाही बोलत? आओ तुम्ही तरी बोला ना. मग आज पासून मी एकटाच बोलतोय. हो दादा, श्रीनूसाठी चारू आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तशी मुलगी चांगली आहे, आपल्या बघण्यातली आहे, गावात वाढलेली आहे. आणि चारू तिच्या आवशी बापाशीची एक कुलती एक पोरगी आहे. आणि त्यांच्याकडे गडगंज संपत्ती सुद्धा. अशी मुलगी आपणा शोधून सुद्धा सापडूची नाय. लाली, पोरीच्या बापाचो पैसो बघून तू लेखाक विकूक निघालीस काय? माका तसा म्हणूचा नव्हता, मी आपला सांगितला नुसता. अगो जुनी लोक म्हणायची, लेख द्यावी श्रीमंताकड आणि सून करावी गरीबाकडची. आणि तू या काय बोलतोस? ह्या बघा, माका असले ना भिकेचे डोळे नाय हत. तुम्ही ह्यांच्याशी माझा लग्न लावून दिलात. मी काय बोलले? मुकट याने संसार केला ना. हा कसली हौस नाही की मौज नाही? लाली खोटा हा काय? सांग ना माका खोटा हा काय? हा पण आता माका ना माझ्या श्रीनूक ह्या सगळ्या भोगूक देऊचं नाही. हा त्याचे ना ह्याच्या पुढे लाड होऊक व्हायत. माका त्याचं आयुष्य ना स्थिर झालेला बघूचा हा. आणि त्याच्यासाठी चारूचे वडील खमके असत. हा पण लाली, त्यांना पण आपला पोरगा पसंत पडायला हवा ना. पसंत आहे पसंत आहे. माझ्या दादाला आणि बहिणीला श्रीनू पसंत आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे यांचा आधीच एकमत झालेला हा हो ना? या बघा, मंजूच्या दादान श्रीनू साठी विचारला. आणि आपला घर बघून त्यांची ऐपत बघून मी जर का ते का होकार देत आहे तर त्यात काय चुकलं माझा? आज आपली निशी अंगावर चार दागिने उंची साड्या मिरवतात त्या बघून बरा वाटता ना. मग आता माझ्या लेकाचो पण माका विचार करूक वयो. तुझा फोन चेक करते म्हणजे मला कळ. नाही नाही, मला बघायचं नाही. निशी
ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांग. अगं पण असं तू म्हणले मी. तुम्ही दोघीच जण हो आणि वाट बघतोय कोणाची तरी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही नाही, आम्हाला कसला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय. आणि हा, तुम्ही ज्यांची वाट बघताय ना ते येणार नसतील तर जाऊ द्या. आम्ही आहोत ना. काय रे, आम्ही देतो ना कंपनी. हो आणि चांगली कंपनी देऊ. त्याची काही गरज नाही, तुम्ही प्लीज जा. अरे रागवली रे. प्लीज माइंड युअर ओन बिझनेस ओके. चल निशी. अरे असं काय करताय, तुमच्यासाठी थांबलोय ना आम्ही इथं. लाली तसा सगळं आता जर ठरलेलंच हा तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. काय तर काय दादा, म्हणजे तुम्हाला चारू सून म्हणून पसंत नाहीये का? नाही नाही मंजू, तसं नाहीये. चारू गोड मुलगी आहे, गुणी आहे, आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे. म्हणजे एकत्र कुटुंबाला निभावून नेईल अशा स्वभावाची वाटते ती. आणि त्यातून श्रीनू आणि चारू लहानपणीचे बालमित्र. आणि म्हणूनच म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्यांनी फक्त ठरवून उपयोग नाही ना. काय श्रीकांतराव, काय वाटतं तुम्हाला? हो खरं, नाही मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना. दादा मी चारू सोबत बोलले, तिला श्रीनू पसंत आहे. आणि ते का ना, आपल्यासारखा असा एकत्र कुटुंब हवा. मंजूक सांगत होता हा, तरी पण ना आपण आपल्या मनाची खात्री करून घेऊया. हा चारू आता तूच सांग का? काय गो, तुका आमच्या श्रीनू बरोबर लगीन करू आवडत काय? लाजला म्हणजे पसंत. हे बघा प्लीज बाजूला वा, आमची वाट सुद्धा नाही तर परिणाम वाईट होतील. एवढी कसली काय मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. काढा. अरे कोणाला फोन करताय? दागिने काढा, चला दागिने काढा. मी काय म्हणते, मला असं वाटतं आपण एकदा श्रीनूचं मत पण विचारत घेऊ घ्या. ते का विचारूची काय गरज नाही. माका माहित हा, माझो लेग माझ्या शब्दाबाहेर नाही हा. नाही लाली, उमा म्हणते ते बरोबर आहे. मागच्या वेळेला तुझं ऐकून आपण मुलांना गृहित धरलं, घाईघाईने त्यांचं लग्न ठरवलं, पुढे भलतंच घडलं. यावेळेला तसं व्हायला नकोय. सिंधूला एकदा बोलवून घेऊया आणि त्याचा होकार आहे का ते विचारून घेऊया, मग ठरवूया आपण काय ते. मला पण सकाळपासून दिसला नाही श्रीनू. तू त्याच्या खोलीत अभ्यास करतोय, मी बोलून आणते लगेच. नाही नाही चालू चालू थांब, मी बोलवतो श्रीनूला. कालच लग्न झालंय, तिथे दागिने जाऊ द्या. तुम्हाला पैसे हवे असतील ना तर मी देते ना तुम्हाला पैसे, बट प्लीज असं काही करू नका प्लीज. ओवी ओवी सोडा तिला, प्लीज प्लीज सोडा तिला. हे बाय चल दागिने दे मुकाट्याने की काढू नक्षीच्या गाड्यावर काढू. नाही मी 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 सगळे दागिने देते प्लीज, तिला काही करू नका प्लीज. निशी नाही प्लीज दागिने देऊ नको. अगं ते काही करणार नाही, तो फक्त दागिने देतो आपल्याला. निशी निशी प्लीज तुम्ही तुम्ही तिला काही करू नका. मी 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 देते सगळे दागिने. निशी प्लीज दागिने देऊ नको. मारेल मी हिला.
तुला काही नाही होणार. मी सगळे धागे देते तुम्हाला, प्लीज तिला काही करू नका. मंगळसूत्र काढ, काय लवकर मंगळसूत्र. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. माझं आत्ताच लग्न झालं, मी तुम्हाला सगळे दागिने दिले. हे मंगळसूत्र आहे, तेवढं सोडा प्लीज. तेच की मारू तिला, मारू तिला, काय करू नका. तोंड बंद कर, कोण नाही येणार आता तुम्हाला इथे वाचवायला. मंगळसूत्र काय लवकर. काय झालं, मला असं अचानक का बोलून घेतलं. ह्या बघ, ह्या चारू तुझी बाल मैत्रीण हा, आणि तुम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखता. हो पण काय झालंय काय. या चारूक तू आवडतस. आणि तुम्ही दोघ चांगले संसार कराल असं आमका वाटता. तुझी या लग्न काय हरकत नाही आना. हा बघलास. माका माहित होता, हा तू माझा शब्द खाली पडू देऊचं नाही. अरे फक्त तू काच नाही, दादाकडे ऐक, दोघांका पण चारू पसंत. आणि तरी पण आम्ही तुझ्या होकारासाठी थांबलोय. हा मी यांना आधीच सांगितलेलं, हा माझो श्रीनू माझ्या शब्द बाहेर नाही. हा तुझा होकर हा ना. हा सांग मका. लाली तूच काय बोलतेस, त्याला बोलू दे ना, त्यासाठी बोलवलं ना त्याला. अरे पण दादा आता लाली लहान नाहीये, तो त्याचे निर्णय तो घेऊ शकतोय. श्रीनू बाळा, तुझ्यावर कसलंही दडपण नाहीये, तुझ्या मनात जे काय असेल ना ते बोल. मान्य आहे तुला? ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो बट यावेळी नक्की सांगशील ना? ओवी तू आत्ता इथे असायला हवी होतीस, कुठे आहेस तू? कशी देत नाही तेच बघतो, पूर्ण शानपणाच बाहेर काढतो तुमचा. थांबा. नाही नाही नाही, मी देते मंगळ. सिन्नू तुला विचार करायला वेळ हवा असेल तर बेलाशक वेळ घे, काही घाई नाहीये. पण तुझा होकार महत्वाचा आहे. नाही नाही दादा, यार इतका विचार करण्यासारखं काहीच नाही. सिन्नू माका तुझा होकार ना आताच ऐकू जा. हा आई, पण मी कधी असं. थांबा. हा बोल निशी. हॅलो दादा. दादा लवकर या तुम्ही. निशी अगं रडायला काय झालं,
आमच्यावर गुंडांनी हल्ला केला. गुंडांनी हल्ला केला? काय कोणी निशी मला काय झालं? काय ओवी काय काय झालं ओवी? निशी बोल तरी खाय ओवी. बाळा नक्की काय झालं सांग ना, त्याशिवाय कळणार नाही. निशी अगं असं रडून कसं चालेल? सांग ना, सांग ना काय झालंय. उवी बरी आहे ना आता? ती कुठे आहे आता? बोल ना बाळा. थांबा थांबा, मी जाऊन बघून येते उवीला कोणत्या वॉर्ड मध्ये ठेवलात. हा बाळा रडू नको. हे बघ तू तू काय सांगितलंस ना फोनवर, तर काय कळलं नाही गो. तू काहीतरी अर्धवट सांगितलंस, जीवा घोर लागून राहिला. सांग काय तर नीट काय झाला? आई मला खूप भीती वाटते, हो मी माझा जीव वाचवा लागेल. आता सगळ्या लग्नाचा ठरला असता मी तर ना मुहूर्त पण काढून घेतलंय असतंय. पण श्रीनू अगो माका खात्री हा तो होच म्हणालो असतो. आत्ता ना सगळा ठरला असता पण या निशीमुळे सगळा पुढे गेला. त्या निशीचा ना माका काही कळतच नाही. आता झालंय ना लग्न, मग गप गुमान संसार करायचा ना. पण ता नाही माझ्या लेखाच्या संसारात बुडबुड केल्यानच. जरा 10 मिनिटांनी फोन केला नसतो तर काय बिघडला असता काय? पण आता काय करणार लाली आत्या? एवढ्यात की आमच्या लग्नाचा विषय काढायला नको. नक्की काय झालंय, किती लागलंय दोघींना आपल्याला काहीच माहित नाहीये. पण मला भीती फक्त एकाच गोष्टीची आहे की आता पुन्हा लग्नाचा विषय लांबणीवर जाणार. आणि बाबांनी दुसरं स्थळ बघितलं तर? नाही नाही लाली आत्या, मला तुमचीच सून व्हायचंय. होतलस, तूच माझी सून होतलस. पाणी माझा आई, पाणी घे बाळा. काय झालं सांग, शांतपणे सांग काय झालं. पाणी पाणी चौकात काय झालं? आई दादा, मी आणि ओवी चहाची वाट बघत उभे होतो तेव्हा दोन गुंड आमच्या जवळ आले आणि आम्हाला छेडायला लागले. मंगलसूत्र काढ. नाही काढ मंगलसूत्र. नाही मी आहे ना, होई काय नाही होणार, वाचवा.